शिवसेना ही एकच आहे, एकच होती आणि यापुढेही एकच असणार आहे. निवडणूक आयोगाच्या निकालात नेमकं काय होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. त्याबाबत माझी मागणी अशी आहे की सर्वोच्च न्यायालयाने 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आधी घ्यावा, तोपर्यंत निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय देऊ नये अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणं हे नीचपणाचं आणि विकृत कृत्य आहे असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. सर्वोच्च न्यायालयात 14 फेब्रुवारी रोजी शिवसेना नेमकी कोणाची याबाबत सुनावणी होणार आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर औरंगाबाद जिल्ह्यात हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. त्या प्रकरणात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहून त्यांचं लक्ष वेधलंय. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी असंही त्यांनी म्हटलंय. महालगाव बैजापूर येथे आदित्य ठाकरे यांच्या बैठकीत अडथळे निर्माण केले गेले, त्यावेळी सरकारने आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेकडेही दुर्लक्ष केलं. मिंदे गटाचे आमदार रमेश बोरावणे यांनीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला असून त्यांच्यावर कारवाईची मागणीही दानवे यांनी केली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यात होणाऱ्या अश्लील लावणी नृत्य कार्यक्रमांवर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबाबत वेळ पडली तर राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला विषय मांडू असा इशारा देखील दिलाय. यावेळी त्यांनी असे अश्लील नृत्याचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आयोजित होत असतील त्यांनाही सूचना दिल्या जातील असंही नमूद केलंय. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालाय. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीने या पुरस्काराची शिफारस केली होती, त्यावर शिक्कामोर्तब करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज हा पुरस्कार घोषित केला. रेवदांडा येथे जाऊन मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली. डॉक्टर दत्तात्रय उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी यांना त्यांच्या आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारही मिळालाय. त्यांनी आदिवासींच्या कल्याणासाठी तसेच व्यसनमुक्तीसाठीही मोठं काम केलंय. ते स्वच्छता दूत म्हणूनही ओळखले जातात. मुंबईतील बोरिवली येथील योगीनगर परिसरातील झोपडपट्ट्यांना भीषण आग लागली आहे. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून या आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अधिक माहितीनुसार बोरिवलीमधील योगीनगर परिसरात असलेल्या विचारे कंपाऊंडमधील झोपडपट्ट्यांना बुधवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली. या आगीमध्ये झोपडपट्ट्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. या आगीतील जीवित हानीची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषण प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. नरेंद्र मोदी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच अप्रत्यक्षपणे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधलाय. यावेळी मोदींनी आपल्या भाषणात एक शायरी म्हटली, यह कहकर कर हम दिल को बहला रहे है, वो अब चल चुके है वह अब आ रहे है, असं म्हणत मोदींनी राहुल गांधींना टोला लगावलाय. मोदींच्या भाषणावेळी समर्थक उड्या मारत होते, खूप आनंदी होते, ये हुई ना बात म्हणून शाबासकीही दिली. काल त्यांना चांगली झोप लागली असावी आणि त्यामुळे कदाचित आज ते उठू शकले नाहीत अशी टीकाही नरेंद्र मोदी यांनी केली आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष DK शिवकुमार सध्या काँग्रेसच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या प्रजाध्वनी यात्रेवर असताना त्यांना पुन्हा ED ची नोटीस जारी करण्यात आली आहे. ही माहिती त्यांनी स्वतः पत्रकारांना सांगितली. ते म्हणाले की मला ED ची नोटीस जारी करण्यात आली असून माझ्या मुलीला CBI ची नोटीस जारी केली गेली आहे. ED आणि CBI या संस्था केवळ विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जात असून सत्ताधारी पक्षाच्या एकाही सदस्याच्या विरोधात या संस्थांचा वापर केला जात नाहीये असा दावाही त्यांनी केलाय. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल लोकसभेत बोलताना मोदी अदानी घोटाळ्याच्या विषयावर बोलताना काही वक्तव्य केली होती, त्यातील काही शेरेबाजी लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आली आहे. त्यावर काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विटरवर म्हटलंय की अदानींच्या महाघोटाळ्याविषयी काल राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यापैकी काही शेरेबाजी सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्याने लोकशाहीला लोकसभेतच तिलांजली दिली गेली आहे, लोकशाहीवर अंत्यसंस्कारच केले गेलेत असं नमूद करताना त्यांनी ओम शांती असा शब्दप्रयोग वापरून श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. अहमदाबादचे नाव बदलून ते कर्णवती असं करावं या मागणीसाठी मोहीम सुरू करणार असल्याचं अभाविप या संघ परिसरातील विद्यार्थी संघटनेने म्हटलंय. अभाविपच्या गुजरात सचिव युती गाजरे यांनी सांगितलंय की अहमदाबादचे कर्णवती असे नामकरण करण्याचा प्रस्ताव विद्यार्थी संमेलनात 5,000 विद्यार्थ्यांनी मंजूर केलाय. या मागणीची निवेदनं आम्ही सर्वत्र पाठवली आहेत, या मागणीसाठी आम्ही प्रशासनावर दबाव आणू असंही त्यांनी सांगितलंय. गुजरातचे तत्कालीन उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी आवश्यक पाठिंबा मिळाल्याचं भारतीय जनता पक्षाचं सरकार अहमदाबादचं नाव बदलून कर्णवती ठेवण्यास तयार असल्याचंही म्हटलंय.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावस्कर करंडक चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी उद्यापासून येथील जामठा स्टेडियमवर सुरू होत आहे. या कसोटीत यजमान भारतीय संघ घरच्याच मैदानावर खेळत असल्याने त्यांचंच पारडं जर्ड राहणार आहे. भारताचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव कसोटी पदार्पणासाठी सज्ज बनलाय. मर्यादित षटकांच्या सामन्यात आपल्या आक्रमक फलंदाजीने निवड समितीलाही प्रभावित केलं असून वीरेंद्र सेहवाग ज्या पद्धतीने कसोटीतही यशस्वी ठरला तसाच सूर्यकुमारही ठरेल असा विश्वास व्यक्त करत निवड समितीने त्याचा कसोटी संघात समावेश केलाय. मात्र मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा त्याला पहिल्या कसोटीत खेळवणार का हा प्रश्न आहे.